काहीतरी म्हणा कोंबडा 3-6 मारले तर नाही किरण वालकुंडेला बोलूया महाराजकडे. या चौकार धाबर संख्येची सुरुवात झाली. पारितोषिक आलंय किरण वालकुंडेसाठी. हॅलो, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जर का नसतील तर पॅनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल. बघा, विशेष सूचना आहे, ते जर्सी घालून हवेत. बघा, एक पारितोषिक आहे किरण वालकुंडे साठी. हॅलो, एक पारितोषिक आलंय. स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं नमो चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा हार्दिकचं स्वागत. मॅच मात्र मैदानामध्ये रंगतीये. साजगाव ग्रामपंचायत विपक्ष चिल्टन ग्रामपंचायत. 3 चेंडूचा खेळ झाला, धावा लागला स्कोअर कार्डवरती. 8-1 विकेट देखील गमावली आहे ती टीम चिल्टन ग्रामपंचायत या संघानं. आणि बाद होणारा फलंदाज होता संदेश, तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आला आहे भूषण गायकर आणि त्याच्या बरोबरीनं भावेश. पारितोषिकांची लयलूट खैरात मात्र इथे होतीये. सन्मान्य पाहुण्यांना विनंती आहे, एक एक करून पारितोषिकाची तुम्ही घोषणा करा. आमचे अभि पाटील सर थोडेसे आता टेन्शन मध्ये आलेत, कोणाचं काय. जबरदस्त चेंडू इथे मात्र आपण बघतोय, पंचांनी बोट उंचावलंय म्हणजे फलंदाज येईल पॅवेलियनच्या आसऱ्याला. किरण वलकुंडेला मात्र भेटलं यश ठोक. डीजे कडनं हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 2000 आहेत. इथे षटकार हॅट्रिक साठी विजय ढोकळे साहेबांकडनं 2000 आहेत. आणि किरण वलकुंडेच्या जर षटकार आला या षटकामध्ये तर 500 पारितोषिक आहे. हॅलो फलंदाजासाठी सुधीर पाटील साहेबांकडनं. जी लाईट चालू आहे ना फालुदा, ती लाईट बंद करा. आपण कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पाटलांचा बराचसा बोलवाला पाहायला मिळतोय या साजगाव ग्रामपंचायत टीम मध्ये. आणि इथे मात्र चेंडू केलाय निर्धाव. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू आणि इथे जर षटकार आला तर 500. उलटा चेंडू आलाय आलाय आलाय, 500 पारितोषिक गेलंय सन्मान्य पाहुणे. षटकार आलाय सर, फलंदाजाने मारलाय फलंदाज आदर्शने मारलेला हा षटकार. आणि साहेबांचे 500 गेलेत सन्मान्य पाहुणे सुधीर पाटील. बघा पंच सांगतायत चौकार आहे. इथे अजून एक नवीन ट्विस्ट, तिसऱ्या पंचांकडे आता मागणी. आणि हा मागणी केली आहे पंचांनी बीमर साठी कदाचित. हे कसं
भीमर 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 चो बघ भीमर बघ टाळ्या वाजल्यात म्हणजे तिसऱ्या पंचानी नो घोषित केलाय पण इथे पंचांचा इशारा येतोय षटकार की चौकार चौकार जरा मॅच थांबवा पंच दोन मिनिट ज्यांचा आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला ते आमचे हर्षदजी विचारे यांना आमंत्रित करतोय आपण या हर्षदजी विचारे साहेब ज्यांचा नुकताच आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ते इथे चौकार आणि त्याच्यावरती नऊचा पंचांचा इशारा म्हणजे येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि इथून पुढे ज्यांना पारितोषिक लावायचे त्यांची कॅश इथे प्राईज जमा होईल असं आयोजकांकडनं सूचना आली आहे फ्रीडचा चेंडू आता मात्र आलाय षटकार आणि हे हा षटकार मारलाय आदर्शन 500 मात्र कमी होतील सन्माननीय पाहुणे सुधीरजी सुधीर पाटील साहेबांकडनं 500 दिले जातील या फलंदाजाला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी विजय ढोकळे साहेबांकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत चिल्टनचे आणि त्याचबरोबर आमचे लागोपाठचे 3 विकेटसाठी सुधीर सुजितजी देशमुख यांच्याकडे 2000 आहेत ग्रामपंचायत सदस्य साजगाव एकीकडे ग्रामपंचायत सदस्य चिल्टन तर दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य साजगाव लोहा गरम आहे भाई मारलो हातोडा पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती किरण थोडासा महागडा ठरला ज्यानं शेवटच्या 2 चेंडूवरती 1 चेंडू फेकण्यासाठी 2 चेंडू फेकले आणि 10 धावा खर्च केला टोटल 19 हर्षलजी विचारे साहेबांचं स्वागत मात्र इथे केलं जाईल आणि स्वागत करतील मंडवे साहेब 19 धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी मात्र बाद झालेत साहेबांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे हर्षदजी विचारे साहेबांचं स्वागत करतायत मनमे साहेब स्ट्राईक एंड वरती फलंदाज भावेश आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राज सावंत गेम इज ऑन दुसऱ्या षटकाची सुरुवात फिरून मारण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाहीये आणि हा चेंडू यावेळेस सरळ निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय राज सावंतचा पहिला चेंडू निर्धाव गेलाय स्ट्राईक एंड वरती फलंदाज भावेश नॉन स्ट्राईक एंड वरती आदर्शला आपण बघतोय आणि इथे पुन्हा एकदा ऑप्शनच्या लाईन मध्ये जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला आपण एवढा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय की बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये विजयजी ढोकळे साहेब सांगतायत 3 षटकार मार
एकीकडे आमचे सुजितजी देशमुख सांगतायत तीन विकेट घे 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर आला आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्नाच्या पलीकडे पराकाष्ठा पाहायला मिळाल्या. तोपर्यंत 2 धावांची नोंद. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. सुधीर पाटील साहेबांकडनं आता लागोपाठच्या 3 षटकांना 1000 आणि ढोकळे साहेबांचे 2000, म्हणजे असे 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे सुधीरजी पाटील साहेब. जबरदस्त चेंडू कम बॅक केला जातोय. भावेश अडचणीत आलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीयेत. याच्या आधी 2 धावा घेतल्या गेल्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सुजित देशमुख मात्र खुश आहेत, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राज सावंत. लागोपाठचे 3 विकेट घेतले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक निर्धाव चेंडू. भावेश थोडासा अडचण निर्माण करतोय आपल्या संघासाठी, वडसरण ठरतोय तो राज सावंत. इथे सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. सातत्यानं क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार षटकार हे महत्वाचे नसतात. तुम्ही सिंगल डबल जरी केल्या तरी तुम्ही सन्मानपूर्वक धावफलकावरती धावांची नोंद करू शकता, पण ही नोंद करण्यासाठी बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला पाहिजे. डान्स इज द डाऊन क्रिकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न भावेश यावेळेस अशाभूत नजरेनं तंबूच्या आसऱ्याला येतोय. इथे राज सावंतनं केले कमबॅक. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 3 गडी बाद झाली आहेत चिल्टन ग्रामपंचायत संघाचे आणि साजगाव ग्रामपंचायत संघ आता 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती चिल्टन ग्रामपंचायत संघाच्या धावा लागल्यात त्या 21. 10.5 सरासरीनं जरूर धावा आल्यात. येणाऱ्या आता 6 चेंडूमध्ये किमान 15 धावा शोधाव्या लागतील. साजगाव ग्रामपंचायतीमध्ये देखील अतिशय सुंदर खेळाडूंचा भरणा आहे. राज सावंत सारखा एक हार्ड हिटर ऑलराऊंडर खेळाडू आहे, तर किरण सारखा एक मास्टर माइंड, त्याचबरोबरीनं मयूर पाटील आपण बघतोय बराचसा सिनियर खेळाडू आहे. हर्षद हलपतराव एक लेदर क्रिकेटचा क्लास असलेला खेळाडू आणि PPL पंचकृषी प्रीमियर लीगचा सिरीजचा हकदार. छत्तीशी विभागातील आपण बघतोय टीम मैदानामध्ये खेळतीये चिल्टन ग्रामपंचायत. तमाम 36 क्रिकेट रसिक आता या मैदानावरती आलेत. सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ हार्दिकचं स्वागत करतो. जोरदार ऍपिल मैदानामध्ये होतीये. पंच सांगतायत तुम्ही स्टम्प मिस केलेत आणि इथे मात्र चेंडू फेकलाय निर्धाव गोलंदाज साहिल डुप्तेको सहारा. साहिल या नावाचा अर्थ खूप चांगला आहे. सिंगल मात्र इथे लेग बायच्या माध्यमातून येते. या एका धावेने स्कोर कार्डवरती 22 आकडा पूर्ण झालाय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा भावेश. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये. रोनित गायकवाड मला सांगतायत थोडस डोकेदुखी आमच्या संघाकडे आहे, सातत्यानं क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे, पण यावरती देखील आम्ही मात करू शकतो. इथे फटका दमदार आहे काउ कॉर्नरच्या दिशेनं. 1 बाउन चेंडू जातोय सीमारेषा पार. आता भावेशच्या बॅटला चेंडू लागलाय आणि इथे खऱ्या अर्थानं आलाय चौकार. ठोक DJ. सव्वीस धाबा धावपलकावरती लागल्यात. 36 विभागाचा आपण विचार केला तर 26 जानेवारीला खोंडा चषक म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि 26 आकडा कदाचित आता 36 या चिल्टन ग्रामपंचायत संघाला लक्की असेल. भावेशच्या बॅटला चेंडू लागलाय आणि बघा आता त्यांचे पाठराखे खुश झालेत. अभि पाटील देखील त्यांच्या जवळच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आता
मैदानावरती गेलेत माझ्या सोमेत अंकितजी मालुसरे, त्याचबरोबर अभि पाटील सर, नरेश दळवी सर, टेंट क्रिक लाईव्हची टीम या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुषार धुमाळ तुमचं सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र चेंडू अडवलाय तो क्षेत्ररक्षक अक्षय खरिवलेनं, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय त्यानं आणि या क्षेत्रामध्ये मिळतीये ती एक धाव. दशरथ पाटील यांनी बघा खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात त्या टीम साजगाव ग्रामपंचायत या संघाला. दशरथ पाटील काटरंग संघाचे गोल्डन मॅन आहेत, त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात या टीमला, ते देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आदर्श. आदर्श मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. डाची डाऊन क्रिकेट पाकला मिळाला, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. 500 पारितोषिक नक्कीच आदर्शनं जिंकलं, एक षटकार किरणच्या गोलंदाजीवरती मारून. आमचे पाटील साहेब जे सदस्य आहेत त्यांचं मात्र हे पारितोषिक त्यांना जिंकलं, पण इथे मात्र आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. इथे आता वन हँडेड घुटना टेक, तमाशा देख, टांगा पलटी, घोडे फरार. विजय ढोकळे साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणणारा. 500 रुपये मात्र इथे दिले जातात या फटक्यावरती आणि सुधीर पाटीलकडनं देखील 500. लागोपाठच्या 3 षटकारांना ढोकळे साहेबांचे 2 आणि तुमचे 1000, म्हणजे टोटल 3000. आणि इथे सुजीजी देशमुख साहेब सांगतात आता जर विकेट आली तर 500 पारितोषिक असेल. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, गोळीच्या वेगानं आरपार आणि या चेंडूवरती केलाय बेडा पार, कारण की धावा आल्या 4. 37 धावांची नोंद झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी लक्ष असेल 38 धावांचं आणि 38 धावांचा पाठला करावा लागेल साजगाव ग्रामपंचायत या टीमला. काय घडतंय, काय बिघडतंय, ढोकळे साहेब येणारा काही क्षणातच समजेल, पण इथे ऐकू एक सुमधुर संगीत. ठोक डीजे महाराष्ट्र आरपीआयचे उपाध्यक्ष तुषारजी कांबळे आणि त्यांच्या बरोबरीनं प्रशांतजी जगे यांचं शुभ आगमन आपण बघतोय या सोहळ्यामध्ये झालंय. युवा नेते प्रशांतजी जगे साहेब आणि त्यांच्या बरोबरीनं तुषारजी कांबळे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आज या शुभ दिनी. सुजीजी देशमुख सांगतायत भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, अरे त्यांच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. इथे मात्र आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष आहे ते 38 धावांचं आणि या लक्षाचा पाठला करावा लागेल ते टीम साजगाव ग्रामपंचायतीला. होनाड संघाचा संघनायक आणि शिरवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण नाडबिकेचं कौल करण्यासाठी यायचंय. टॉप 8 ची लढत आता मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. होनाड विरोधात शिरवली, शिरवली शिरवली खरिवली मात्र इथनं पराभूत झाली. त्यानंतर वरची कोपली देखील या शुंकलेला टाटा बाय बाय केलं, कारण की त्यांना देखील माघार घ्यावी लागली. पण आता खेळ अजून बाकी आहे. एकीकडे चिल्टन ग्रामपंचायत आहे तर दुसरीकडे साजगाव.
सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये गेले. राज सावंतच्या बरोबरीनं हर्षद हलपतराव. राव करेल तो गाव काय करणार, आणि गावाणी केलं तर रावाणी काय करणार, इथे हर्षदला करावा लागेल. आता आपल्या ग्रामपंचायतीच्या नावासाठी सासगाव ग्रामपंचायतीला गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावांची. विजयजी ढोकळे साहेबांनी मॅच ऑन होण्याआधीच लागोपाठच्या 3 विकेटला आता 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय, आणि त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. अभि पाटील यांच्यासाठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. धन्यवाद साहेब तुमचं. अभि पाटील खुश झालेत. स्ट्राइक एंड वरती फलंदाज राज सावंत आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज भूषण गायकर. तुला करावं लागेल सचिन रमेश तेंडुलकर न केलं सुजित. इथे करावं लागणार सुधीरजी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज भूषण गायकरनं. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि राज सावंतच्या विकेटसाठी सन्माननीय सुधी विजयजी ढोकळे साहेबांकडनं 500 पारितोषिक आहे. पण राज सावंत हा पटका लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळलाय. सिंगल मात्र इथे येते, सिंगलच्या मदतीनं टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, कदाचित भोंगे पण वाजतील. किरणच्या विकेटसाठी 500 सन्माननीय सुधीरजी पाटील. एकीकडे सुजित देशमुख, विजय ढोकळे आणि आता सुजित पाटील. एक धाव धावपळगावरती लागले. सिंगलनं खातं ओपन केलंय. 17 चेंडू विजयासाठी, 16 चेंडू आहेत आणि विजयासाठी 37 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. इथे मात्र आता निर्धाव चेंडू फेकला जातोय. स्ट्राईक एंडवरती हर्षद आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट सगळ्या फॉर्मॅटमध्ये सूट होणारा हा खेळाडू. संदेश पाटील यांचं शुभ आगमन झालंय. काही कारणास्तव ते मात्र दिसले नव्हते, पण आता दिसलेत आणि थेट कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. होनाड ग्रामपंचायतीचे कर्णधार आहेत. आपण आमंत्रित करूया टीम शिरवली संघाच्या कर्णधाराला. इथे चेंडू उंच गेलाय, लांब जाईल का, आरपार पाखला मिळेल का, आणि तो आरपार देखील गेलाय. उतुंग मोठा फटका, ठोक डीजे आलाय, षटकार षटकार षटकार. सुजित जी देशमुख साहेबांनी आता सांगितलंय सासगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. 5000 रुपयाचं पारितोषिक. सामना सासगाव ग्रामपंचायत संघाने जिंकला. तर पिक्चर अभी बाकी आहे. विजय ढोकळे सांगतात पिक्चर अभी बाकी आहे. टोटल 7 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. जबरदस्त फटका, खडखडीत उत्तर, चेंडू गेला पॉइंटच्या बाहेर, टांगा पलटी, घोडे परार. जे टाळ्या वाजवत होते ते शांत झालेत, आणि जे शांत होते ते टाळ्या वाजवतात. ठोक डीजे. संघाचे कर्णधार आलेत. कुणाल आलाय, कुणालच्या बरोबरीनं संदेश पाटील आपण बघतोय. सन्माननीय पाहुण्याच्या शिवा असते टॉस केला जाईल.
चेंडू उंच 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 आणि तेवढा लांब 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 बिग 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 षटकार ठोक डीजे आप तेरी वारी. आजगाव ग्रामपंचायत संघाने जिंकला तर मोठ्या मनाचा दिलदार माणूस सुजितजी देशमुख सदस्य आहेत साजगाव ग्रामपंचायतचे, ज्यांनी पहिला षटकार आल्यानंतर डायरेक्ट 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. विजयजी ढोकळे यांनी सांगितलंय हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. आता हॅट्रिक साठी 10,000 आणि सामना जिंकला तर 10,000 आणि हॅट्रिक साठी 2,000. लोहा गरम हो चुका आहे, आग दोन्हीकडे बरोबर लागली आहे. अरुणजी घोंगे साहेबांकडनं टीम चिल्टन ग्रामपंचायत संघ जिंकला तर 5,000 म्हणजे जवळजवळ 15,000 आहेत. टॉस साठी दोन्ही कर्णधार आलेत, बघा पाहुण्यांना विनंती आपण टॉस करावा. सन्माननीय सरपंच साहेब विनोदजी खवळे साहेबांच्या शुभा हस्ते टॉस केला जाईल. सरपंचांनी सांगितलं कोणी जिंको कोणी हारो, तुला माझ्याकडे 1,000 आहेत त्यामुळे त्यांचा बक्षीस पेंडिंग आहे. मॅच अजूनही ऑन आहे. येणाऱ्या आता 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज नाही. इथे चिल्टन हरलाय, नाही इथे साजगाव जिंकलाय. मॅच मध्ये क्रिकेटचा खेळ आनंद घेताना प्रेक्षक राजा मात्र जिंकलाय. एकदा प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. होनाड ग्रामपंचायतीने टॉस जिंकलाय, निर्णय त्यांचा येईल. इथे डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांना टिपलाय झेल. किरण वलकुंडेचा संपलाय खेळ की राज सावंतचा संपलाय खेळ, माफी असावी मला असं वाटलं. किरण आहे इथे 17 धावांवरती खतरा निर्माण झाला आणि पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला आला. 11 चेंडू आता विजयासाठी, 21 धावांची गरज. संधी देऊया डीजे. तिचा सायरन वाजतोय, थांबलाय. किरण मैदानामध्ये आला आणि आता तो स्ट्राईक एंडवरती असेल आणि त्याच्या विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय सुधीर पाटील साहेबांकडनं. सुधीर पाटील सांगतायत मी आहे चिल्टन संघाला धीर देण्यासाठी, कारण की माझं नाव आहे सुधीर. जीत आणि धीर याच्यामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू आता मधोमध उभे आहेत. सुरेख कलेक्शन, चांगलं कलेक्शन, पण इथे मात्र यष्टीरक्षकांना थोडस लेट झालाय आणि थेट 1 धावांनी स्कोअर कार्डवरती वाढ. 18 धावा स्कोअर कार्डवरती. येणारे 10 चेंडू आता विजयासाठी, 20 धावांची गरज. 10 मध्ये 20 बनवायच्या. भरत माडिक साहेब मात्र शांत आहेत. 36 विभागाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते मात्र शांत आहेत. शांत नजरेनं मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे इथे नमो चषकाचा हा 16 जिंकलाय. प्रेक्षकांनी केली आहे तुफान अशी गर्दी, जिकडे बघाव तिकडे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिकचं स्वागत. आजच्या रात्रीचा हा पहिला डेट चेंडू आहे. गोलंदाज मनीष गायकर जो करतोय आपल्या टीमसाठी. 2 चेंडू त्यानं फेकलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील त्यानं मिळवले. स्ट्राईक एंडवरती हर्षद हलपतराव ज्यानं 2 सिक्स 1 चौकार देखील मारलाय.
यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर लाईन मिस करणारा चेंडू, वाईडचा इशारा. एक या धावसंख्येनं वाढ, टोटल 19. 19 आकडा स्कोरकार्डवरती आल्यात. फेब्रुवारीचा महिना चालू आहे. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं अशा राजाची जयंती येणाऱ्या 19 तारखेला मात्र आपण साजरी करणार आहोत. याची आठवण करून देणारा आकडा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर या चौकारनं पुढे जातोय आणि या चौकाराच्या जोरावरती आता टोटल धावा लागल्यात त्या 23. पाटला 38 केला जातोय, 23 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. अजून सामना संपला नाही, 9 चेंडू 15 धावांची गरज. इथून आता गोलंदाजाला हर्षदच्या विकेटचा शोधात राहावं लागेल. अरे हर्षद आता लोणच्याच्या बाटलीमध्ये जसं लोणचं मुरतात तसा खेळपट्टीवरती मुरलाय आणि त्याचा जो काय अनुभव आहे तो मात्र या खेळपट्टीवरती जो सादर करतोय, कधी चौकार मारतोय कधी षटकार मारतोय. किरण जो नौका फलंदाज आलाय तो नॉस्ट गेंडवरती फलंदाजीची प्रतीक्षा करताना पुन्हा एकदा गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. यावेळेस स्लॉट मध्ये घेतलाय, टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम झालाय. बिग 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 लांबच लांबचा हा षटकार. फिर एक बार ठोक 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 डीजे मेरे यार. नक्कीच तू समजा नाही. फिर एक बार इस बार मोदी सरकार. टोटल 29 विजयासाठी. बघा तिथे सुजित देशमुख साहेबांचं कॅल्क्युलेशन चालू आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 8 मध्ये 9. हा फटका बराच वेळ हवेमध्ये. जेल पकडण्याची संधी, जेल पकडला गेलाय. बडी मछली जाल में. फिर एक बार मोदी सरकार. किस राज्य में तू ठोक डीजे. जोरदार आवाजात म्हणा जय श्रीराम, जय जय श्रीराम. अर्थातच या गीतानं पुन्हा एकदा या माहोल भक्तिमय केलाय आणि या भक्तीमध्ये आता शक्ती देणारा हॉर्न स्टेजच्या मागे वाजतोय गाडीचा. मॅच जर चिल्टन संघ जिंकतोय तर 10,000 पारितोषिक होतं, पण मयूर पाटील आल्याला मारला एक मोठा फटका. इलाका हमारा तो धमाका भी हमारा. ठोक डीजे. विजयासाठी 3 धावांची गरज. बघा काही जुन्या आठवणी आता ताज्या झाल्यात. 1990 आधी जेव्हा कदाचित कोणाकडे घड्याळ असायचं ना तेव्हा ते डावा उजवा करून मार्ग निवडायचे. एकीकडे डावीकडे आपण बघतोय चिल्टन ग्रामपंचायतीचे सगळे क्रिकेट रसिक आहेत, तर दुसरीकडे साजगाव ग्रामपंचायतीचे सगळे क्रिकेट रसिक आहेत. 6 मध्ये 3 धावांची गरज आहे आणि या जर वाचवल्या तर पाटील साहेब सांगतायत 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे. हा सामना जिंकवला गोलंदाजानंतर, पण हा सामना जर साजगाव संघानं जिंकला तर उलट सुजित देशमुख साहेबांकडनं 5,000 रुपये टीमला. रोहन दुधाणे गोलंदाजी मार्कवरती आणि यांनी जर सामना जिंकून दिला तर अरुण गोंगे साहेबांकडनं 5.
1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर ना सुधीर पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय विजयजी ढोकळे साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे जवळजवळ 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण या 8000 रुपयासाठी आता 6 चेंडूमध्ये 3 धावा वाचवायला लागतील गोलंदाजाला आणि आपल्या संघाला 5000 रुपयाचं पारितोषिक मिळवण्यासाठी कराव्या लागतील त्या फलंदाजाला 6 चेंडूमध्ये 3 धावा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज किरण वळकुंडे. शांतता पसरली आहे, टाचणी पडला तरी आवाज येईल आणि शोले मधला तो डायलॉग आठवतोय, इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई, गेम इज ऑन. आणि किरण धोनी स्टाईलनं हा सामना जिंकवलाय टीम साजगाव ग्रामपंचायत या संघाला. ठोक ठोक डीजे. आपण जातोय साजगाव ग्रामपंचायतीचे जे पाठीराखे आहेत, खेळाडू आहेत, तेच सांगतील प्लेअर ऑफ द मॅच चा किताब कोणाच्या नावावर. आवाज येत नाहीये, जोरात आवाज येऊ द्या. ज्यानं पीपीएल गाजवली आणि तो आता नमोचषक गाजवायला आलाय, हर्षद हलपतराव ठरतोय या मॅचचा हिरो. 7 चेंडू आणि 26 धावांचा खेळ ज्याच्या माध्यमातून झालाय तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. आणि किरण वळकुंडेसाठी 500 चा